नमस्कार कुकवीत मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत गणपती विसर्जनाच्या वेळी प्रसाद किंवा खिरापत म्हणून देता येईल असा मौसूद बदामाचा शिरा अगदी दोन चमच्यात हा मौसूद शिरा कसा करायचा ते पाहूयात चला तर मग लयचं आता रेसिपीला सुरुवात करायची आहे यासाठी इथे मी एक कप कच्चे बदाम एक ते दोन तास गरम पाण्यात भिजव ठेवले होते एक ते दोन तासाने यावरची साल अगदी व्यवस्थित निघताना दिसत आहे बघा हाताने हे अगदी व्यवस्थित निघतायत आता या ठिकाणी आपण एक कप भिजवलेल्या बदामाचे साली या ठिकाणी मी काढून घेतलेत याला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि आता आपण यात लागेल तसं दूध ओतून याला अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हे बदाम अगदी सुंदरित्या आपण वाटून घेतलेत जवळपास आपण अर्धा कप दूध या ठिकाणी वापरलं होतं यानंतर आता इथे मी कढईत दोन चमचे भरून तूप काढून घेते तूप थोडंसं वितळ की आता आता आपण वाटलेली बदामाची पेस्ट यात घालून घ्यायची आहे तूप गरम होण्याची वाट बघू नका पटकन यात आता आपण हा वाटलेला बदाम काढून घ्यायचा एक ते दोन मिनटं आपण याला अगदी छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा बदामाचा रॉनेस थोडासा निघून जाईल आता त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप आपण दूध ओतायचं आणि अगदी व्यवस्थितरित्या आपण भांडं स्वच्छ करून या भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे पुन्हा हे मिश्रण अगदी छान परतत राहायचं आता इथे मी पंधरा मिनटे गरम पाण्यात भिजवलेले दहा ते पंधरा केशरच्या काड्या यात घालत आहे एक्स्ट्रा कलर किंवा काहीच घालायची गरज मुळीच लागत नाही फक्त एवढ्या केशरच्या कलरमुळे अगदी सुंदर हा हलवा तयार होतो आता यात आपण एक कप साखर घालत आहोत एकाच एक, एक प्रमाणात वापरायचं आहे तुम्हाला जर का आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही सव्वा ते दीड कप साखर यात घालू शकता पण माझ्या अंदाजाने इतकी साखर पुरेशी होते आताही पुन्हा आपण अगदी छान परतत राहायचं सुरुवातीला साखर घातल्यानंतर हा शिरा थोडासा पातळ होतो तर याला आपण कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे तळाला कुठेही याला लागू ला देऊ नका नाहीतर मग शिरा हा बिघडू शकतो कारण या शिऱ्याला थोडं जरी तळाला करपलं तर हा शिरा बिघडू शकतो म्हणून यासाठी आपण याला सतत ढवळत राहायचं आहे आता यात आपण शेवटी अर्धा टी स्पून वेलची पावडर घालत आहोत आणि इथे हा शिरा आपला अगदी सुंदरित्या घट्टसर तयार झाला आहे बाजूने थोडंसं तूप सुटायला लागलं की हा शिरा अगदी छान तयार झाला असं म्हणायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी मौसूद हा शिरा तयार झाला आहे याला तर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आता शिरा थोडासा थंड झाला की याला मी एका बोलमध्ये काढून घेते तुम्ही हवं हो तर अशा बोलमध्ये काढू शकता किंवा किंवा मग छोटे छोटे असे कप्स मिळतात तर अशा कप्समध्ये पण तुम्ही काढू शकताय जेणेकरून बऱ्याचशा लोकांना तुम्हाला सर्व करता येईल वरतून थोडासा सुकामेवा मी स्प्रिंकल करून घेत आहे तर या ठिकाणी हा मौसूत असा बदामाचा शिरा अगदी सुंदररीत्या तयार झाला आहे चवलं तर अतिशय भन्नाट लागतो बापा तर खुश होतीलच त्याचबरोबर घरी येणारे देखील सगळ्यांना हा शिरा आवडेलच तेव्हा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा तर पुन्हा आपण भेटूयात असेच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद